जास्त बातमी बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्यातील द्वारपोच राज्य योजनेतील वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 1.5 वर्षापूर्वी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या 12 शासकीय टेम्पो चालकांना कामावरून काढण्यात आलं होतं. 18 वर्ष शासकीय टेम्पो चालक म्हणून काम केल्यानंतर या 12 टेम्पो चालकांना अचानक कामावरून काढण्यात आलं. रोजगार हिरावून घेतल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्केट फेडरेशन आणि जिल्हा पुरवठा विभागही या टेम्पो चालकांची जबाबदारी घ्यायला टाळत असल्याने या चालकांची कुटुंब आता उघड्यावर आली आहेत. या प्रकरणी जवळपास 500 वेळा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार सुद्धा केला गेला, पण दखल घेतली जात नसल्याचा आरोप या टेम्पो चालकांनी केलाय. आम्ही 1998 पासून जी द्वारपोच योजना चालू झालेली आहे तेव्हापासून ती मार्च 2015 पर्यंत आम्ही महाराष्ट्र शासनाच्या द्वारपोच योजनेत शासकीय वाहनावर काम करत आहोत. मार्च 2015 आम्हाला कसलीही पूर्व सूचना न देता आमचा पगारही बंद केला आहे आणि गाड्या बंद करून शासकीय वाहनं इतर जिल्ह्यात द्वारपोच योजनेसाठीच पाठवलेले आहेत. तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की जसा गाड्यांचा विचार केला तसा आमचा वाहन चालकांचा सुद्धा विचार करण्यात यावा. आमची मागणी हीच आहे की आम्हाला पूर्ववत कामावर घेऊन आमचा बंद ठेवलेला पगार देण्यात यावा.